जप्त केलेला रेतीचा टिप्पर सोडविण्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी करणाऱ्या गोरेगावचे तहसीलदार, एक नायब तहसीलदार व एका खासगी व्यक्तीविरुद्ध गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई मंगळवारी सायंकाळी केली आहे. गोरेगावच्या तहसील कार्यालयातील तहसीलदार किशन भदाने, नायब तहसीलदार नागपुरे व तहसील कार्यालयातील कार्यरत असलेला संगणक चालक गणवीर या तिघांनी 1 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्यामुळे त्या तिघावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एप्रिल महिन्यात एक रेतीचा टिप्पर गोरेगाव तहसील कार्यालयाने पकडला होता. तो रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती. त्रस्त झालेल्या 40 वर्षाच्या गिधाडी येथील फिर्यादीने याची गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार 7 मे रोजी सापळा रचून सांकेतिक मागणीवरून त्या तिघांवर गोरेगाव पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोरेगाव येथील तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई केल्यानंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकून जप्तीची कारवाई केली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत चालत होती.